विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओ मध्ये आपण शिकणार आहोत डॅम्पिंग ऑसिलेशन। तर डॅम्पिंग ऑसिलेशन म्हणजे काय हे आपण एक्सपेरिमेंटच्या माध्यमातून शिकणार आहोत। त्यासाठी माझ्याकडे एक्सपेरिमेंट आहे ज्याला आपण स्प्रिंग मास ऑसिलेटर म्हणतो, आणि आपण हे स्प्रिंग मास ऑसिलेटर मध्ये जी मोशन आहे ज्याला आपण ऑसिलेटरी मोशन म्हणतो किंवा लिनियर सिंपल हार्मोनिक मोशन म्हणतो, हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओ मध्ये पाहिलेलं आहे, ज्याची लिंक ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे। तर मी जर या स्प्रिंग मास ऑसिलेटरला ऑसिलेट केलं तर आपल्याला या ठिकाणी दिसून येते की या स्प्रिंग मास ऑसिलेटरचा एम्प्लिट्यूड कॉन्स्टंट आहे आणि यामध्ये एनर्जी टोटल एनर्जी कॉन्स्टंट आहे। ह्या स्प्रिंग मास ऑसिलेटरला मी एक रॉड लावला आणि त्याला एक लाकडी फळी लावलेली आहे। तर हे पूर्ण इन्स्ट्रुमेंट मी जर या बाउलमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये असं बुडवलं तर आपल्याला माहिती आहे की लाकडी फळी जी आहे ती पाण्यावर तरंगते, कारण लाकडाची डेन्सिटी पाण्यापेक्षा कमी आहे। मी जर या लाकडी फळीला जबरदस्ती पाण्यामध्ये बुडवलं तर या फळीवर बायन फोर्स निर्माण होतो जो त्या फळीला वर ढकलतो, आणि या बायन फोर्सचा परिणाम या ऑसिलेटरी मोशनवर काय होतो हे आपल्याला एक्सरे मध्ये पाहायचं आहे। तर त्यासाठी मी हे पूर्ण इन्स्ट्रुमेंट पाण्यामध्ये बुडवलेलं आहे आणि मी याला सोडून देणार आहे, आणि तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे की या मध्ये जी ऑसिलेटरी मोशन निर्माण होईल त्यावर ह्या पाण्यामुळे काय परिणाम होतो। तर आपण या ठिकाणी पाहत आहोत की या इन्स्ट्रुमेंट मध्ये जे ऑसिलेशन होत आहे त्याचा एम्प्लिट्यूड जो आहे तो कमी 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 होत आहे। पुन्हा एकदा आपण पाहूया, मी याला पाण्यामध्ये बुडवलं, आता मी याला सोडून देणार आहे आणि आपण पाहत आहोत की एम्प्लिट्यूड जो आहे तो क्रमाक्रमानं कमी कमी होत आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम। याला आपण म्हणतो डॅम्पिंग ऑसिलेशन। डॅम्पिंग ऑसिलेशन म्हणजे काय? डिक्रीज इन द एम्प्लिट्यूड विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज डॅम्पिंग ऑसिलेशन। पण जर मी हे पाणी बाजूला काढलं आणि आता जर याला ऑसिलेट केलं तर आपण पाहतो की याचा एम्प्लिट्यूड जो आहे तो कॉन्स्टंट आहे, ह्याला अनडॅम्प्ड ऑसिलेशन असं म्हणतात। तर अनडॅम्प्ड ऑसिलेशनची थिअरी आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकलेलो आहोत, यानंतर आपण थिअरॉटिकली डॅम्पिंग ऑसिलेशनचा अभ्यास करणार आहोत। पण त्यापूर्वी जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, तसंच कॉमेंट्समध्ये कॉमेंट टाकायला विसरू नका। विद्यार्थी मित्रांनो, डॅम्प्ड ऑसिलेशनची डेफिनेशन पुढील प्रमाणे आहे। पिरियॉडिक ऑसिलेशन्स ऑफ ग्रॅज्युअली डिक्रीजिंग एम्प्लिट्यूड आर कॉल्ड एज डॅम्प्ड ऑसिलेशन्स। डॅम्प्ड ऑसिलेशन आताच आपण एक्सपेरिमेंटमध्ये पाहिले आणि ज्यामध्ये एम्प्लिट्यूड हा ग्रॅज्युअली डिक्रीज होत जातो, कमी कमी होत असतो। तर हे डॅम्पिंग कशामुळे होत असते? तर डॅम्पिंग फोर्समुळं डॅम्पिंग होते, ज्याला आपण एफ डी म्हणतो, अँड इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू द व्हेलॉसिटी ऑफ द ब्लॉक अँड वेन। ब्लॉक आणि वेन याच्या व्हेलॉसिटीला हा एफ डी प्रपोर्शनल असतो, विच इम्प्लाइज एफ डी इज इक्वल टू मायनस बी व्ही, वेअर बी इज कॉल्ड एज डॅम्पिंग कॉन्स्टंट, अँड निगेटिव्ह साईन शोज दॅट एफ डी अँड व्ही आर अपोजिट इन डायरेक्शन। ऑल्सो देर इज अ स्प्रिंग फोर्स, या स्प्रिंग मध्ये एक फोर्स असतो ज्याला आपण स्प्रिंग फोर्स म्हणतो एफ एस, अँड इट इज इक्वल टू मायनस के एक्स, वेअर के इज स्प्रिंग कॉन्स्टंट अँड एक्स इज द डिस्प्लेसमेंट ऑफ द ब्लॉक। हिअर ऑल्सो निगेटिव्ह साईन शोज दॅट एफ एस अँड एक्स आर अपोजिट इन डायरेक्शन। सो टोटल फोर्स एफ इज इक्वल टू एफ एस प्लस एफ डी इज इक्वल टू एम इंटू ए, मास इंटू एक्सलरेशन। सो पुटिंग द व्हॅल्यू वी गेट एफ एस इज मायनस के एक्स अँड एफ डी इज मायनस बी व्ही इज इक्वल टू एम ए। रिअरेंजिंग वी गेट एम ए प्लस बी व्ही प्लस के एक्स इज इक्वल टू झिरो। ऑल्सो वी नो दॅट ए इज इक्वल टू डी टू एक्स बाय डी टी स्क्वेअर, v is equal to dx upon dt, so putting this we get m into d2x by dt square plus b into dx upon dt plus kx
is equal to 0, this equation is called as the differential equation of damped oscillation. आता कोणत्याही इक्वेशन ला सोल्यूशन असते तर याचं सोल्यूशन म्हणजे x ची व्हॅल्यू जी आहे x इज इक्वल टू a e रेस टू मायनस बी टी बाय 2m cos ओमेगा डॅश टी प्लस फाय. इथे ओमेगा डॅश म्हणजे अँगुलर फ्रिक्वेन्सी आणि फाय म्हणजे फेज अँगल, इनिशियल फेज अँगल. तर ह्या डॅम्प्ड ऑसिलेशन मध्ये एम्प्लिट्यूड जो आहे तो पीरियडिकली ग्रेजुअली विथ रिस्पेक्ट टू टाइम कमी कमी होत असतो. जर आपण याचा ग्राफ काढला, ग्राफ ऑफ डिस्प्लेसमेंट वर्सेस टाइम, तर आपल्याला हा ग्राफ अशा प्रकारे दिसून येईल ज्यामध्ये एम्प्लिट्यूड जो आहे तो कमी कमी होत आहे आणि हे जे डिक्रीज इन एम्प्लिट्यूड आहे हे एक्सपोनेन्शियल आहे, कारण या इक्वेशन मध्ये एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे. आता यामध्ये असलेली जी अँगुलर फ्रिक्वेन्सी आहे त्याचा फॉर्म्युला आहे ओमेगा डॅश इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम मायनस बी बाय 2m होल स्क्वेअर आणि याचा पिरियड आहे टी इज इक्वल टू 2π अपॉन ओमेगा डॅश और टी इज इक्वल टू 2π डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ के अपॉन एम मायनस बी बाय 2m होल स्क्वेअर.